नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आंतर कोणाचा गुंडर्म शिकलो आंतरकोणाचा गुंडर्म होता दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या आंतर कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते किंवा होणारे आंतरकोण परस्परांचे पूरक कोण असतात आता पुढचा आहे गुंडर्म संगत कोणांचा गुंडर्म आणि त्यापुढे आहे विक्रम कोणांचा गुंडर्म संगत कोणाचा गुणधर्म लिहिलेला मी दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगत कोणांची मापे समान असतात यासाठी दोन समांतर रेषा दिलेल्या असतील आणि एक छेदिका दिलेली असेल त्यांना छेदणारी यासाठी समांतर रेषांना नावे दिलीत मी रेषा एल आणि रेषा एम आणि एन ही त्यांची छेदिका आहे त्यावेळी आपल्याला चार संगत कोणांच्या जोड्या मिळतात त्यातली एक संगत कोणाची जोडी घेतली मी कोण ए आणि कोण बी यासाठी पक्ष आणि साध्य पक्षामध्ये फक्त आपल्याला दोन समांतर रेषा दिलेल्या रेषा एल समांतर रेषा एम व रेषा एन ही त्यांची छेदिका आहे यावरून आपल्याला सिद्ध करायचं आहे साध्य संगत कोणांची मापे एकरूप असतात किंवा संगत कोण समान असतात कोण ए एकरूप कोण बी यासाठी सिद्धता लिहितता सिद्धता बघा कोण एशी रेषीय जोडी तयार करणारा दुसरा एक कोण घेतला मी कोण सी आणि रेषीय कोणांचा गुणधर्म आपल्याला माहितीच आहे रेषीय कोण परस्परांचे पूरक कोण असतात म्हणजेच त्यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते विधान नंबर एक आणि याला कारण रेशीय जोडीतील कोण पुढे कोण सी व कोण बी हे आंतर कोण आहेत आंतर कोण परस्परांचे पूरक कोण असतात असं आपण आंतर कोण कसोटीत शिकलो याला कारण आंतर कोनांचा गुणधर्म विधान एक व दोनवरून काय म्हणता येईल आपल्याला ए आणि सी यांची सुद्धा बेरीज एकशे ऐंशी आणि सी व बी यांची सुद्धा बेरीज एकशे ऐंशी म्हणजे दोन्ही बाजू समान आल्यात आणि म्हणून यावरून दोन्ही बाजूंना कोण सी कोण सी समान आहे दोघं बाजूंमधून कोण सी काढून टाकला शिल्लक राहील कोण ए बरोबर कोण बी दोन कोणांची मापे समान आहेत याचाच अर्थ दोन कोण एकरूप आहेत आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं संगत कोण एकरूप असतात ही झाली संगत कोणांच्या गुणधर्मांची कसोटी पुढे आपल्याला शिकायचं आहे विक्रम कोणांचा गुणधर्म पुढील व्हिडिओमध्ये